ही धारणा अगदी योग्य आहे. मी त्यांना कोणालाही दोष देणार नाही, कारण झालं असं होतं मागच्या काळामध्ये जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी भावना होती की जर मित्र पक्ष असेल तर मित्रता ती मैत्री स्वच्छपणे आपण पुढे न्यायला पाहिजे आणि कुठेही आपल्या मित्राला धोका नको, कुठेही त्याची मतं तुटली नाही पाहिजेत, कुठेही त्यांचं वोट शेअर कमी नाही झालं पाहिजे, त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. त्या काळात झालं असं की जेव्हा इतर पक्ष वाढत गेले, आमच्यातले काही शिवसैनिक त्यांच्या पक्षामध्ये गेले, पुढे मंत्री झाले, काही खासदार झाले, तरी देखील आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नव्हतो. मला उत्तर पूर्ण करू द्या ना. ते होत असताना गेल्या 5 वर्षामध्ये ज्या रीतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं आपण बघितलं असेल, आणि आमच्याच नाही तर इतर सगळे जे मित्रपक्ष होते एनडीएतले एक आणि एक सोडत गेलेले आहेत, अशा काळात आम्ही पुन्हा आमचं जिथे जिथे प्रेझेन्स होता तिथे लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढत आहोत, बिहारमध्ये देखील लढलो, वेस्ट बेंगॉलमध्ये लढलो, आता मणिपूरमध्ये लढत आहोत, सिल्वासामध्ये आम्हाला एक विजय प्राप्त झालेला आहे लोकसभेचा, आणि आज गोव्यात लढत आहोत. इथून पुढे जात असताना जसं मी सांगितलं की जो काही आमचा एक कनेक्ट होता तो तर आहेच, पण फॉर्मली त्याला आणण्यासाठी आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आणि इथे गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा असणार म्हणजे असणारच, आणि हे आम्ही काम हाती घेतलेलं आहे. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की शिवसेना जसं मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे, ही निवडणूक ही काही आमच्या पक्षाच्या